उद्यापासून महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी या सुमारास आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच कोविड ने आपल्या राज्यात प्रवेश केला आणि मग त्याच्यानंतर एक वर्ष कसं गेलं हे आपण सर्वांनी अनुभवलंय। अजूनही कोरोनाचा धोका काही गेलेला नाही किंबहुना तो परत थोडासा वाढताना दिसतोय। त्यानिमित्ताने मी आणि आपले सरकार आणि माझे सर्व सहकारी आटोकाट प्रयत्न करत आहेत, जनतेला काही सूचना देत आहेत। आरोग्याच्या दृष्टीने सोयी सुविधा जिथे वाढ करण्याची गरज आहे ती वाढ सुद्धा आम्ही करतो आहोत। एकूणच पहिला अनुभव लक्षात घेतल्यानंतर दुसरी लाट जास्त वाढू न देता थोपवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि जिथे जिथे रुग्णसंख्या वाढते आहे तिथे उपचारांची व्यवस्था आपण करतो आहोत। कुठेही काही कमी पडू द्यायचं नाही या जिद्दीने सरकार या कोविड परिस्थितीचा सामना करते। 8 तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा अर्थसंकल्प सादर करतील आणि मग त्या अधिवेशनात इतर सुद्धा काही विधेयक वगैरे जे आहेत मग एकूण कामकाज कसं असतं काय असतं याची आपल्याला कल्पना आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपल्याशी संवाद साधताना राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये काही आरोप मी समजू शकतो पण त्या आरोपाला काही टीकेला काही अर्थ असायला पाहिजे। कशात काय नाही आणि आपला आरोप करत सुटायचं ही एक आताची राजकारणाची दुर्दैवानी पद्धत झालेली आहे। त्यांनी जे आरोप केले त्याच्यात कोविडबद्दल त्यांनी म्हटले की त्या काळात भ्रष्टाचार झाला, मला थोडी क्यू करावीशी वाटते त्यांची। ज्या पद्धतीने महाराष्ट्राने पावलं उचलली संपूर्ण देशात फील्ड हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो कोविड केअर सेंटर्स उभारली, एकूणच काय काय परिस्थितीत आपण कसा मार्ग काढला ह्याचा इत्यंभूत मी इतिहास नाही सांगत तर आपण सगळ्यांनी त्या गोष्टी आपल्या माध्यमातून कव्हर करून जनतेसमोर ठेवलेल्या आहेत। क्यू एवढ्यासाठी वाटते की ज्या लढ्याचं किंबहुना धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवरती कौतुक झालं हे कौतुक तुम्ही सरकारचं म्हणून करू नका, पण त्या युद्धामध्ये ज्याला आपण कोविड योद्धे म्हणतो त्यांची तुम्ही थट्टा करताय। त्यांचं जे काय महत्व आहे त्यांचं जे काय शौर्य आहे ते तुम्ही नाकारता आहात आणि दुसऱ्या बाजूला कुठून तरी काहीतरी आपले एक फोटो आला पाहिजे म्हणून रोज कोविड योद्ध्यांचा सत्कार चाललेला आहे। हे असं दुतोंडी विरोधी पक्ष मला वाटतं महाराष्ट्राने कधी अनुभवला नव्हता। इतरही काही त्यांनी आरोप केलेले आहेत, मुद्दे काढलेले आहेत, सगळ्याच बाबतीत मी काय उत्तर त्यांना देणं काय बंधनकारक नाहीये मला, पण सावरकरांबद्दल जे बोलले पहिली गोष्ट ती जयंती का पुण्यतिथी ह्याचा त्यांनी अभ्यास करावा। म्हणजे ज्यांना सावरकरांची जयंती कोणती आणि पुण्यतिथी माहीत नाही त्यांनी आमच्यावरती आरोप करावा हे हास्यास्पद आहे। सीमा प्रश्नाबद्दल त्यांनी भूमिका मांडलेली आहे, आनंद आहे। सीमा प्रश्नाबद्दल त्यांनी म्हटले की आम्ही सगळे एकत्र आहोत, सीमा प्रश्नाबद्दल जर एकत्र असाल तर केंद्रात आणि कर्नाटकात तुम्ही आहात, गेले 5 वर्ष वरती आणि खालती तुम्हीच होतात, मग त्यावेळेला हा प्रश्न का सोडवला नाही। आज सुद्धा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि या भूमिकेत तुम्ही सोबत येणार असाल तर मग हा सीमा प्रश्न सुटायला काही वेळ लागणार नाही, कारण तुमची भूमिका आमच्या सोबत यायची आहे म्हणजे सीमा प्रश्नावर। केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, कर्नाटकात तुमचं सरकार आहे, इथे आमचं भक्कम सरकार आहे महाविकास आघाडीचं, आणि असं जर का हे सगळं त्यांनी 3 पायांचं सरकार म्हटलं पण ही त्रिसूत्री जर का एकत्र आली तर सीमावासियांना आपण न्याय देऊ शकू, अन्यथा
नुसता आरोप करायला बोलाची कडी आणि बोलाचा भात असं विरोधी पक्ष नेत्यांनी जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये. मराठा आरक्षणाबद्दल सुद्धा ते मगाशी सोबत होते. एक गोष्ट मी सगळ्याच बाबींवरती त्यांना काही त्यांच्यावर टीका करणार नाही, पण त्याच्यात त्यांनी जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. एकूणच काय की अधिवेशन आहे म्हटल्यानंतर काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून ते बोलून गेलेले आहेत. बाकीचे विषय मी पुन्हा एकदा सांगतो, सगळे विषय मी काही घेत नाही. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा, प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यांनी मला एक फुकटचा सल्ला दिलेला आहे, काहीतरी फुकट देता हे कळून कळलं आम्हाला बरं वाटलं, कारण तुमच्याकडनं काहीतरी फुकट मिळतंय हे राज्याला पहिल्यांदा कळलं. कारण तुमचं सरकार जे केंद्रात बसलं ते सगळं ओरबाडतंय, सगळं कर रूपाने ओरबाडतंय, म्हणजे घ्यायला आम्ही आणि द्यायला कमी असं हे केंद्रातलं सरकार आहे. जीएसटीच्या अजून जवळपास 29,000 कोटीच्या वरती रक्कम येणं बाकी आहे राज्याच्या हक्काची. विजेबद्दल भाववाढबद्दल तुम्ही जे काय आक्रोश करता आहात तोच आक्रोश डिझेल पेट्रोल आणि गॅसच्या बद्दल का नाही करत, का आंदोलन त्याच्याबद्दल करत नाही? डिझेल पेट्रोलचे भाव आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जेव्हा मोदींचं सरकार पहिल्यांदा सत्तेवरती आलं तेव्हा जो काय भाव होता तो 71 रुपयाच्या आसपास होता. आता काही राज्यात 100 पार गेलेले आहे. म्हणजे आम्ही विराट कोहलीची सेंचुरी बघतो, सचिन तेंडुलकरची पाहिली, धोनी सगळ्यांच्या सेंचुऱ्या पाहिल्या, पण पेट्रोलची सेंचुरी हे प्रथम अनुभवतो आहोत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सेस वाढवलेला आहे. म्हणजे मी जर काय चुकत असेल तर अर्थमंत्री जी बाजूला बसलेले आहेत दादा मला मी चुकीचं बोललो तर तुम्ही करेक्ट करा. आपण जे काय कर लावले त्यांनी सांगितलं ते कर कमी करा, पण आताची जी भाव वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये राज्याच्या वाट्याला काही वाढून मिळालं नाहीये. त्यांनी अशा पद्धतीने कर लावलाय की त्यांच्या तुंबड्या भरणार आहेत. आणि मग जेव्हा 2014 आधी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरल त्याची किंमत $106 प्रति बॅरल होती. आता किती झालेली आहे तो पण आकडा आहे माझ्याकडे. आता तो पण आकडा आहे, तो पण काढतो मी यायच्यात ना. नाही हा आकडा आहे तो चालेल, तसे पण मिळेल. त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे की कर्जमुक्ती अजूनही अर्धवट राहिलेली आहे. त्यांच्या वेळेची म्हणजे तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो ती कर्जमाफी ही आत्तापर्यंत चालू होती. पण एक गोष्ट मला नक्कीच समाधानाने सांगेन, अभिमानाने सांगेन की त्यांच्या वेळेला जे काही शेतकऱ्याला हेलपाटे मारायला लागत होते, जे काही त्याला सगळी प्रश्नावली होती ती सगळी काढून टाकून आधार कार्ड आणि त्या अंगठ्याच्या जोरावरती आम्ही विनासायास कर्जमुक्ती केलेली आहे. कुठेही शेतकऱ्यांची तक्रार आलेली नाहीये. त्याच्यानंतर कोरोनाचं संकट आल्यानंतर सुद्धा जिथे कर्जमुक्तीची रक्कम बाकी होती जवळपास 7,000 कोटी ती सुद्धा आपण दिलेली आहे. आणि ह्या ज्या काही थापा म्हणजे अशा थापा मारायच्या त्या अशा जोरात मारायच्या, सगळंच काही जोरात बोललं म्हणजे खरं असतं असं नाहीये. पण जे बोलायचं ते खोटं बोलायचं ते रेटून बोलायचं हे त्यांचीच वाक्य आहे, हे त्यांनाच लागू पडत आहे. एकूणच काय की आपल्या हा कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत आज $63 आहे आणि पेट्रोलचे दर 100 रुपयापेक्षा जास्त झालेले आहेत. तर अशी ही सगळी बोलघेवडी माणसं ज्या वेळेला एखाद्या जबाबदार पदावरती असतात त्यांना असे ह्या गोष्टी शोभत नाहीयेत. मगाशी मी सांगितलं की केंद्र सरकारकडून जवळपास 29,291 कोटी येणे बाकी आहे आणि मदत व पुनर्वसनासाठी नागपूर विभागातील पूर आणि जूनची अतिवृष्टी त्याच्यासाठी 4,720 कोटी येणे बाकी आहे. का नाही तिकडे बोंबलत, केंद्राच्या इकडे जाऊन का नाही बोलत? हे सगळे विषय झाल्यानंतर मग एका महत्वाच्या विषयाला मी येतो आहे, तो म्हणजे संजय राठोड. एकूण सरकार चालवताना
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ते सर्व मंत्रीपदावरती आम्ही विराजमान झाल्यानंतर आमची जबाबदारी असते ती म्हणजे न्यायाने वागणे. पण गेल्या काही महिन्यात एकूण जे गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे तपास हा झालाच पाहिजे, पण हा तपास निपक्षपातीपणाने केला गेला पाहिजे. जर कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कोणी त्याच्यात दोषी असेल, तर तो कोणी किती मोठा असला तरी त्याच्यावरती कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. या तपास यंत्रणेवरती आणि या तपासावरती कोणाला एखाद्याला सोडवायचं म्हणूनही दडपण असता का म्हणे, पण त्याच बरोबरीने एखाद्याला लटकवायचंच आहे, त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे असाही तपास असता का म्हणे, असंही दडपण असता का म्हणे. आणि हे मी मुद्दामून सांगतोय कारण गेल्या वर्षभरापासून अशा काही घटना अशा काही गोष्टी घडत आहेत की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. तुम्ही सांगाल तसाच तपास झाला पाहिजे, तपासाला तुम्ही दिशा देऊ शकणार नाही. तपास हा निपक्षपातीपणाने सुरू आहे. आणि मग तुमच्या मनात असं आलं असेल की एवढे दिवस होऊन गेल्यानंतर सुद्धा आज आता संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे, त्याचं पत्रसुद्धा अनिल तुम्ही वाचून दाखवा. पण आधी एक थोडंसं मी बोलतो, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर बरं आधी ते पत्रच वाचा, म्हणजे त्याचं आधी पत्र वाचू मग नंतर मग पुढचं बोलू. माननीय श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांची जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथित अंतकरणाने मी हे पत्र आपणास लिहित आहे. आपण माझ्या भावना समजून घ्याल असा विश्वास आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्या भोवती दिवंगत पुजा चव्हाण यांच्या मृत्यूचे वादळ घोंगावत आहे. पुजा चव्हाण यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूचा निष्पक्ष तपास व्हावा व सत्य बाहेर यावे अशी माझी ठाम भूमिका आहे. पण या सर्व प्रकरणाचे राजकीय भांडवल करून राज्यातील विरोधी पक्ष माझ्या चरित्रावरती बेचूक शिकवणी करीत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी मोहीम राबवत आहे. विधानसभा चालू न देण्याची त्यांची भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या सर्व प्रकरणी दिवंगत पूजा चव्हाण व तिच्या कुटुंबियांची बदनामी विरोधक करत असून महाराष्ट्रात अशा खालच्या स्तराचे राजकारण कधीच झाले नव्हते. मी आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करीत असलो तरी सगळ्यात आधी एक प्रबळ शिवसैनिक आहे. आपण माझ्यासारख्या शिवसैनिकाला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे व राहील. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तपास पूर्ण होऊन सत्य बाहेर येईपर्यंत सरकारचा मंत्री म्हणून पदावर राहणे नैतिकतेला धरून आहे असे मला वाटत नाही. म्हणून मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. तुम्हाला स्वीकार व्हावा. आपला मित्र संजय राठोड. हे संजयनी राजीनामा पत्र त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. एक म्हणजे तुम्ही मनात विचार करत असाल की इतके दिवस का लावले, केवळ राजीनामा घेणं किंवा हातामध्ये काही पुरावे असोत नसोत गुन्हा दाखल करून मोकळे होणं म्हणजे कोणाला न्याय देणं असा त्याचा अर्थ होत नाही. ज्या क्षणी ही घटना घडली आणि आम्हाला सर्वांना कळली त्याच क्षणी आम्ही ह्या घटनेची निपक्षपातीपणाने चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत, तसे आदेश दिलेले आहेत की हा तपास चालू आहे चालू आहे चालू आहे असं नाही. एक कालबद्ध काहीतरी तुम्ही ठरवा आणि लवकरात लवकर तुमच्या तपासाचा अहवाल आम्हाला सादर करा आणि मग त्याच्यातनं जे काही सत्य बाहेर येईल ते सत्य कोणालाही पाठीशी घालणार नाही. आणि कोण जर त्याच्यात आरोपी असेल कोणी काही असेल तर त्याला क्षमा होणार नाही. पण हे सगळं करत असताना नुसती आदळआपट करून तपासाची दिशा भरकटून टाकायची हा जो काही कोण प्रकार आणि प्रघात घातला जातोय हा फार गंभीर आहे. आणि चौकशी नीट होऊ द्या, तपास नीट होऊ द्या. आणि तपासावरती ही तपास यंत्रणा तीच आहे ज्यांच्यावरती तुमचा अविश्वास आहे. तुमच्या काळात सुद्धा हीच तपास यंत्रणा होती आणि ह्याच तपास यंत्रणेने म्हणजे महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस यांच्यावरती सातत्याने अविश्वास दाखवला जातोय. पण ह्याच पोलिसांनी त्यांच्या काळात सुद्धा अगदी चांदा ते बांदा ज्या काही घटना दुर्घटना घडल्या असतील, ज्या काही मृत्यूची प्रकरणं घडली असतील आत्महत्येची घडली असतील त्यांचा सुद्धा तपास ह्याच यंत्रणेने केला होता. आणि त्यांच्यावरती तेव्हा तुमचा जर का विश्वास असेल तर आत्ता अविश्वास कसा काय दाखवता. शेवटी राज्य कोणावरती चालतं,
पोलीस यंत्रणा असेल, इतर सर्व यंत्रणा असतील, ह्या सरकारच्या पाठकाणा असतात, एक मजबूत खांब असतो आणि त्यांच्यावरतीच अविश्वास दाखवणार असाल तर मला असं वाटतं आपणच आपल्या हाताने पायावरती कुऱ्हाड मारून घेतो आहोत. हे जसं संजय राठोड यांचं पत्र आपल्यासमोर वाचून दाखवलं, त्यांनी दुपारी येऊन राजीनामा सादर केला आणि ही बातमी आल्यानंतर मग अशी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली, मग आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ती संपून मी इथे येत असताना पूजाचे आई वडील आणि त्याची बहीण ह्याच मला येऊन भेटले. साहजिकच आहे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेतच, पण ते अश्रू आणि त्यांच्या भावना ह्या मी मुद्दामून तुमच्यासमोर मांडत आहे. त्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे, तेही पत्र तुम्ही ऐकलं पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य. पूजा चव्हाण विषय आत्महत्या प्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवण्याबाबत महोदय, आमची मुलगी कुमारी पूजा चव्हाण हिचा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. कुठल्याही माता पित्यासाठी आपल्या पोषक मुलाचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना आता कधीही भरून घेणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे तिच्यावर खूप गरीचा आरोप लावून श्री संजय राठोड राज्यमंत्री यांचे नाव घेऊन उलट सुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहे. आपण या संबंधीच्या पोलीस चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे व या घटनेचा तपास वेगाने व्हावा व जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची आम्हाला खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. आमची मुलगी गमावली परंतु या राजकारण करून दररोज होणारे आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा, परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नये. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत, ते खूप कष्ट करून येथपर्यंत पोहोचलेले आहेत. फक्त संशयावरून त्यांची त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवरती कारवाई करावी. राजकारणामुळे व दबावामुळे घाईघाई कुठलाही निर्णय घेऊ नये. आमचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्यावा. आपले नम्र लहू चंद्र चव्हाण वडील, मंदोदरी लहू चव्हाण आई व दिव्यानी लहू चव्हाण बहीण. आता काय म्हणायचं याला? ज्यांच्या ज्या मुलीचा जीव गेलाय त्यांच्या आई वडिलांचा तपास यंत्रणेवरती आणि सरकारवरती विश्वास आहे आणि तेच सांगतायत की याच्यात राजकारण आणू नका आणि ही लोक त्याच्यामध्ये राजकारण आणतायत, याच्यासारखं दुर्दैव दुसरं असू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पाऊल टाकताना खूप समजूतदारपणाने आणि गांभीर्याने टाकावं लागतं. त्याच्यामध्ये उथळपणा असता कामाने कोणाचाही जीव हा महत्त्वाचा असतोच. ती घटना दुर्दैवी आहेच, त्याचा तपास हा होणारच आणि त्या तपासाअंती जे काय सत्य असेल ते सत्य स्वीकारलं जाईलच. त्याच्यात कोणाचं नाव असलं, कोणाहीवरती त्याच्यात दोषारोप असेल, काही असेल, तर तो कोणी असला तरी त्याच्यावरती कारवाई होणारच. त्याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही आहे, मला असं वाटतं इतरांच्याही मनात तशी शंका असण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून देवेंद्रजींनी मगाशी मला जो काही फुकटचा सल्ला दिलेला आहे की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली ते इतिहासात लिहिले जाते, तसंच सत्ता आल्यानंतर एकतर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आणल्यानंतर खोट्याचे इमले रचले आणि देश विकायला काढला किंवा देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची नोंद होईल ह्याची सुद्धा त्यांनी नोंद ठेवावी आणि आरोप करताना थोडंसं एक जबाबदारीचं भान ठेवावं. समजू शकतो एक समोर आलेलं चांगलं चित्र स्वतःच्याच कर्माने त्यांनी भंग केलं आणि सरकार पडेल हाही भ्रम आता वर्ष होऊन गेलं, ते काय पडत नाही, उलटा आम्ही अधिक मजबूतीने आता काम करायला लागलेलो आहोत. महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात असताना इतर ठिकाणी त्याचं कौतुक होतंय,
पण तुमच्या मनामधले जे काही थोडंसं खतखतत आहे ती खतखत जरूर काढा. सरकारचं काही चुकत असेल जरूर सांगा, पण कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करू नका. कारण स्वतःच्याच घरचा काळ अशी सुद्धा इतिहासामध्ये आपली नोंद होऊ देऊ नका. हीच माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? नाही बरोबर आहे तो, म्हणजे तो नुसता काय फ्रेम करून लावण्यासाठी नसतो. तुम्हाला काय वाटलं राजीनामा दिला म्हणजे फ्रेम करून लावू? स्वीकारलेलाच आहे ना त्यांनी राजीनामा, स्वीकारलेलाच आहे. मी पुन्हा तेच सांगतोय, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारल्यानंतर तो काही फ्रेम करून लावण्यासारखा नाहीये, पण त्याच्या मागे उगाचच त्यांना लटकवायचंच आहे अशा पद्धतीने आग पाकड जी चाललेली आहे ती बंद झाली पाहिजे. जे काही तुमच्याकडे पुरावे असतील जरूर द्या, त्याचं जाहीर चव्हाट्यावरती प्रदर्शन केलं मग न्यायालय आणि तपास यंत्रणा हवी कशाला? तुम्हीच तपास करा आणि तुम्हीच न्यायालय व्हा. तुमच्याकडे काही असतील साक्षी पुरावे, जा ना तपास काम करणारी जी लोक आहेत त्यांच्याकडे द्या, सादर करा. एक तर या प्रकरणात त्यांच्या आई वडिलांची तक्रार तर नाहीच आहे, उलट त्यांनी या तपास यंत्रणेवरती विश्वास व्यक्त केलेला आहे. वन खात्याचा एक मिनिट, वन खात्याचा कारभार आता सध्या माझ्याकडे आहे, कारण कोणाला नेमून दिलेल्या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असतो आणि त्या निमित्ताने विधानसभेत काही प्रश्न किंवा काही असेल तर जरूर असेल तेव्हा मी किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री त्याला उत्तर देतील, नाही तर आम्ही सगळेजण आहोत. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं तेही मुख्यमंत्री होते आणि त्यांना सुद्धा कल्पना आहे की पहिला एक तपासाचा अहवाल यावा लागतो, गुन्हा दाखल करून तपास किंवा तुम्ही म्हणताय म्हणून गुन्हा दाखल करणं असं त्याचा प्रकार होत नाही. आता तपास हा होतोय आणि तपासाचा अहवाल लवकरात लवकर सादर होणार हे तुम्हाला सांगितलं, सादर करायला सांगितलेलं आहे, त्याच्यात जो काय असेल तो उघड होणार आहे अहवाल. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा काय? दुसरा मुद्दा त्यांच्याकडे काय? मग आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आणखीन एक गोष्ट सांगतो. हा मग सांगा ना, नाही तुम्ही कायद्याविषयी चांगलं बोलत सांगा. या संदर्भात मुंबई पोलिसांनी ईडीआर दाखल केलेला आहे आणि त्या ईडीआरच्या अंतर्गत ही चौकशी चालू आहे. सीएम साहेब, तुम्ही जसं त्यांच्या आई वडिलांच्या पत्राचा उल्लेख केला तसं त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य पुण्यातल्या त्या पोलीस स्टेशन, त्यांनी सांगितलं त्यांचा काही संबंध नाही, ते विचारलं त्यांनी सांगितले. मला असं वाटतं ब्लड रिलेशन नाही म्हणले, ते त्यांनी स्वच्छ सांगितलं की त्यांचं ब्लड रिलेशन नाही, हे त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेलं. हा काही तपासाचा अहवाल नाही, त्यांच्या आई वडिलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुमची काय इच्छा आहे? नाही त्यांनी त्यांना पोहोचवायचंच ठरवलं असेल तर ते त्यांचा कशावर विश्वासच नाही. हे त्यांनी म्हणजे काय की उद्या मी अजून काही म्हणतच नाहीये, तपासाचा अहवाल नीट येऊ द्या हेच माझं म्हणणं आहे. निपक्षपातीपणे तो येणार पण त्यांना कदाचित त्याची खात्री असेल नसेल म्हणून ती यंत्रणाच तरी खोटी ठरवून टाकलेली आहे. म्हणजे काय वाटेल ते करा, तपास करा नका करू याला ठोकात. हे कोणत्या हे हा कोणता न्याय? हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि हा मुद्दा महत्वाचा आहे. माझं म्हणणं की याच्यावरती सुद्धा विचार करून, कारण त्या आई वडिलांची मागणी तीच आहे की आमच्या कुटुंबियांची आणि मुलीची बदनामी थांबवा म्हणून त्यांच्यावरती आपण म्हणता म्हणून एक महिला म्हणून आपल्या भावनेचा मी आदर करतो आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची सुद्धा जर तशी शक्यता असेल तर ते गुन्हे जरूर दाखल केले पाहिजे. विनयभंग झाला किंवा नसेल झाला तरी नाव आणि फोटो दाखवणं
त्या कुटुंबाची बदनामी करणं तेच त्यांचं म्हणणं आहे. मीडियाला पण अधिकार नाहीये आणि राज्य सरकारला आणि विरोधी पक्षांना पण नाही, हे मी पत्रकार असताना सांगते. आभारी आम्ही, तुम्ही थांबवा. जरूर 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 धन्यवाद. ते ऑडिओ क्लिप फिरवणाऱ्यांना गुन्हे दाखल करा म्हणतात, त्यांच्याविषयी ऑडिओ क्लिप आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, ईडी फक्त दाखल केला असं सांगतात. हा प्रश्न तिथेही, म्हणून मला असं वाटतं याच्यात कोणी आतताईपणा करू नये. ज्या काही कोणाकडे पुरावे असतील काही असेल ते तपास यंत्रणा आहे, त्या तपास यंत्रणेकडे द्यावं. त्या तपास यंत्रणेचा संपूर्ण एक अहवाल तर येऊ द्या आणि त्याच्यामध्ये ते सगळे काही पुरावे आहेत ते धरले जातील, ते सगळे तपासून अहवाल येईल. सीएम साहेब, या चौकशीसाठी काही मुदत, काही कालावधी निश्चित करणार आहात का? कारण अनेक दिवस हा तपास सुरू राहील हा एक प्रश्न, आणि दुसरा संजय राठोड यांच्याकडे जो मंत्रिपदाची जी जबाबदारी होती सांगितलं. अरे तुम्ही ऐकताय का नाही हो? मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्याकडे. दुसरा प्रश्न असा येतो, तुम्ही संजय राठोड यांचा चौकशी होईपर्यंत राजीनामा घेतला, परंतु धनंजय मुंडे यांच्यावरही अशा प्रकारचे नाही परंतु अशा महिलांवरच्या संदर्भातले आरोप झाले होते, त्यांच्या संदर्भात वेगळी भूमिका आणि संजय राठोड यांच्या बद्दलची वेगळी भूमिका अशी आहे का? त्यांच्याबद्दल ज्यांनी तक्रार केली त्यांनी तक्रार मागे घेतली. पण आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, याच्या तर तक्रार कोणाची नाहीच आहे, घेतला कारण त्यांनी नैतिकतेला धरून दिलेलं आहे की त्याच्यामुळे अधिवेशनच चालू देणार नाही. हा कोणता प्रकार आहे? मग मी आणखीन एका गोष्टीचा जरूर उल्लेख करेन की गेल्याच आठवड्यामध्ये आणखीन एक आत्महत्या मुंबईत झालेली आहे, तिच्याबद्दल कोणीच का बोलत नाही? जर संजय राठोडबद्दल तुम्ही संशय व्यक्त करता म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करता, ह्या दुर्दैवी घटनेत कुठेही आत्महत्येची म्हणजे सुसाईड नोट नाही, कोणाची आरोप नाही, काही नाही, तरी गुन्हा दाखल करायची मागणी होते. पण दुसरी जी आत्महत्या मुंबईमध्ये झाली त्या आत्महत्येमध्ये 13-14 पानाची सुसाईड नोट आहे आणि त्याच्यामध्ये विशिष्ट नावं लिहिली गेलेली आहेत. आता ती नावं जर का उच्चपदस्थ असतील तर त्यांचाही राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि मुंबई पोलिसांना तपासाला त्यांना सहकार्य करायला लावलं पाहिजे. अन्यथा जर का ते भारतीय जनता पक्षाचे कोणी असतील तर त्यांना असा कोणाचा छळ करून आत्महत्या करायला प्रवृत्त करायला त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे का? खासदार, एका खासदाराने आत्महत्या केलेली, 7 टर्मचा खासदार आणि तो 7 वेळा एका मतदारसंघातून जिंकून येतो, जिंकून आल्यानंतर त्याला आत्महत्या करायला मुंबईत येत आहेत. आणि दुर्दैवाने त्याच्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की इकडे आल्यानंतर इथल्या मुख्यमंत्र्यांवरती आणि पवारसाहेबांवरती माझा विश्वास आहे, ते मला न्याय देतील. मग त्याच्यात जी काही नावं दिली आहेत ती जर का भाजपच्या उच्च पदस्थांची असतील तर किंवा कुठल्याही तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची असतील तर त्यांना तसा छळ करण्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा परवाना भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांनी दिला आहे का? त्यांचा त्यांना आशीर्वाद आहे का? ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. कारण जसं इकडे त्या पूजाने आत्महत्या केली तसं त्या डेलकरने आत्महत्या केली. महिला आणि पुरुष हा एक फरक आहे, पण डेलकरने आत्महत्या केल्यानंतर त्यांचं घर उघडं पडलं, त्यांच्या पत्नी त्या पण निराधार झाल्या, त्या पण महिलाच आहेत, त्यांची बाजू कोण का मांडत नाही? त्यांच्यासाठी 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 रस्त्यावर का कोणी उतरत नाही? कोणीही नहीं, एक 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 मिनट में सारी जानकारी हिंदी में दे दूंगा, जरूर दे दूंगा, लेकिन बात तो ऐसी है कि जिन लोगों के नाम मोहन डेलकर जी के सुसाइड नोट में है पुलिस तो अपनी जांच करेगी, जरूर करेगी, लेकिन वो तो केंद्र शासित प्रदेश है और इसलिए मैं प्रधानमंत्री जी और केंद्रीय गृह मंत्री जी को भी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप भी वहां की जो भी प्रशासन है उनको निर्देश करिए कि मुंबई पुलिस जब भी आएंगे तो अपना सहकार्य करे. माननीय मुख्यमंत्री जी, डेलकर जी के मामले में, डेलकर जी के मामले में चर्चा ये है कि उनका क्रिमिनल बैकग्राउंड रहा है, इसलिए आप सुनकर भी गए. आपने जांच की है उसमें क्या सामने आया है? नहीं, जांच अभी तक की नहीं है. अगर क्रिमिनल बैकग्राउंड होती या होगी तो उनके ऊपर आप केस कर सकते थे, केस कर सकते थे. ठीक आहे, नाही नाही, ते तपासाच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते त्या मार्गाने येऊ दे, त्या मार्गाने येऊ दे. मी उगाच त्यांनी काहीतरी केलं म्हणून मी काहीतरी वेडेपणा नाही करणार. सर, मोहन डेलकर जी की मौत के मामले में आप कोई सीनियर आईपीएस अपॉइंट क्यों नहीं करते? करेंगे ना, जरूर करेंगे, जरूर करेंगे, लेकिन
ये भी जो विषय है उसके ऊपर भी चर्चा होनी चाहिए। मोहन देलकरांच्या आत्महत्याचा देखील ईडीआर खाली तपास चालू आहे। हा तपास जसा जसा पुढे जाईल आणि मग त्यावेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्याच्याप्रमाणे मग गुन्हा कोणावर दाखल करायचा कशा पद्धतीने करायचा हा वेळोवेळी तपास जसा जसा पुढे जाईल त्यावेळेला ते ठरलं जाईल। सीएम साहेब मध्यंतरी संजय राठोड समर्थकांनी पोहरा देवी येथे शक्ती प्रदर्शन केलं होतं, अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती त्यावेळेसही त्याआधी तुम्ही भूमिका जारी केली होती सभा समारंभ मोर्चे आयोजित करू नये असं असताना हे शक्ती प्रदर्शन झालं त्यावर आपली त्यांच्यावरती ज्यांनी ज्यांनी शक्ती प्रदर्शन केलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली गेली। नाही पण स्वतः संजय राठोड त्या ठिकाणी होते तर संजय राठोड त्यानुसार जे काय असेल ते होईल पण त्यांच्या त्यांनी एक तर कोणाला त्यांनी त्यांना विचारलं कोणाला या म्हणून सांगितलेलं नव्हतं येऊ नका म्हणून सांगितलं होतं आणि त्याच्यावरच्या प्रेमाने त्यांच्यावरच्या प्रेमाने किंवा काही असेल ती सगळी लोक जमली होती पण ज्यांनी ज्यांनी गर्दी केली त्यांच्यावरती कारवाई झाली। लॉकडाउन की नहीं आप देख रहे हो कि हम तो सारे मास्क लगाकर बैठे हैं, आप लोगों में से किन लोगों कुछ लोगों ने मास्क पहने कुछ लोगों ने नहीं पहना है। हमारी तो इच्छा नहीं है लेकिन मजबूरी ये जो शब्द है बड़ा विचित्र है और इसलिए आपने देखा होगा कि पिछले मतलब आज का नहीं पिछले रविवार को मैंने फेसबुक लाइव के माध्यम से लोगों के साथ बात की थी और तब मैंने सारे लोगों को यही कहा था कि जो भी सूचना आपको दे दी गई है उसका पालन करें, मास्क पहने और लॉकडाउन को ना कहे मास्क कर लेने माला माझा नमस्कार है त्यांना। पहले वैक्सीन तो आने दीजिए फिर सूचना आएगी। दिल्ली ने कळवल्यानंतर नहीं देखिए ऐसा है आपने अच्छा सवाल पूछा। बढ़त तो हो रही है आज ही अभी हमने जानकारी ले ली सब जगह बढ़त तो हो रही है खास कर विदर्भ में अमरावती है अकोला है वाशिम आणि यवतमाळ बुलढाणा यहाँ पिछले वक्त जब पीक पर थी केसेस उससे भी ज्यादा क्रॉस किया है केस ने तो सारे लोगों ने एक क्या कहे मास्क तो पहनना चाहिए जो तीन बातें है वैक्सीन आएगी जरूर आएगी लेकिन वैक्सीन लेने के बावजूद बाद भी मास्क तो पहनना ही होगा आने वाले कुछ महीनों तक शायद ये सिलसिला जारी रहेगा और हमें तो थोड़ी सी एक जरा खबरदारी म्हणतो तिथे घ्यावी लागेल। ठीक लोकल ट्रेनच्या बद्दल सुद्धा आमची विनंती आहे की सर्व जी कार्यालय आहेत जसा मी मंत्रालयामध्ये प्रयत्न करतो आहे की वेळा वाटून द्यायच्या शिफ्टच्या वेळा वाटून द्यायच्या म्हणजे गर्दी होणार नाही कारण काम तर सगळ्यांना करावं लागतंय म्हणून ज्याला आपण पीक आवर म्हणतो त्या पीक आवरची विभागणी करावी आणि येता जाताना आणि प्रत्यक्ष कार्यालयाच्या ठिकाणी सुद्धा कार्यालयामध्ये सुद्धा कोविड बद्दलच्या ज्या काही सूचना आहेत त्याचा तंतोतंत वापर करावा ही आमची सगळ्यांना नम्र विनंती आहे।